विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक चित्र दिसत आहे त्या चित्रामध्ये तीन प्रकारच्या वस्ती दाखवण्यात आलेल्या आहे त्यामध्ये अ ब आणि क अशा तीन वस्ती या ठिकाणी आपल्याला दिसत आहे तर बघा अ ही वस्ती एका तलावाच्या काठावर वसलेली आपल्याला दिसते तर ब ही वस्ती रस्त्याच्या कडेला एका सरळ रेषेमध्ये घरांची रचना या ठिकाणी दिसते तर क ही वस्ती अतिशय तुरळक म्हणजे एक दोनच घरं त्या ठिकाणी आपल्याला क वस्तीमध्ये दिसतात तर बघा विद्यार्थ्यांनो अ आणि ब या वस्तीमधील फरक कोणता आहे तर अ ही वस्ती तलावाच्या काठावरती आणि एका सरळ रेषेत वसलेले या ठिकाणी दिसून येत नाही तर ब ही वस्ती मात्र रस्त्याच्या कडेला एका सरळ रेषेमध्ये घरं दिसून येतात ब आणि क या वस्तीमधील फरक जर बघायचा असेल तर ब गर, मा या अवस्थेमध्ये घरांची रचना सरळ असून घरं पुष्कळ घरं आहेत आणि क या वस्तीमध्ये मात्र आपल्याला एकच घर त्या ठिकाणी उंच भागावरती टेकडीवरती दिसत आहे म्हणजे दोनपेक्षा कमी घरे असणारी वस्ती ही उंच टेकडीच्या भागावरती या ठिकाणी आपल्याला दिसत आहे यावरून मला सांगा आपण ज्या गावात राहतो ती यापैकी कोणत्या वस्तीच्या प्रकारामध्ये आपलं गाव येईल कोण सांगू शकेल बरोबर तर अ या वस्ती प्रकारामध्ये आपण या ठिकाणी राहतो त्यानंतर बघा अजून एक नकाशा आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे तर बघा नकाशामध्ये वस्ती रस्ता लोहमार्ग समोच्च रेषा आणि नदी असे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी दाखवलेले आहेत तर नकाशाचं निरीक्षण केल्यास आपल्याला नकाशा नकाशा दा त्या नकाशामध्ये असलेल्या वेगवेगळ्या वस्त्यांची दिलेली नावं या ठिकाणी सांगता येतील जसं नकाशामध्ये चंपावाडी आहे पोखरण आहे अशा प्रकारचे गाव आणि वस्त्या त्या ठिकाणी दाखवण्यात आलेल्या आहेत तसेच रस्त्यांच्या कडेला असलेल्या वस्त्या या कोणत्या प्रकारच्या आहेत त्या सरळ रस्त्याला लागून ला सरळ रेषेमध्ये आहेत की रस्त्याला लागून ला खूप लांबपर्यंत विस्तृत अशा होत गेलेल्या आहे हे सुद्धा आपल्याला या नकाशामधून या ठिकाणी बघायला मिळतं त्यानंतर नकाशामध्ये एकवटलेली वस्ती कुठे आहे तिथे खूप मोठ्या प्रमाणात घरांची संख्या एकवटली असून ते एक, एक मोठं गाव शहर असं त्या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे तर अशा वेग या वेगवेगळ्या प्रकारांवरून आपल्याला वस्त्यांचं वर्गीकरण या ठिकाणी करता येतं तर बघा वस्त्यांच्या वर्गीकरणाचं भौगोलिक स्पष्टीकरण आपण पुढील भागात बघणार आहोत